बातमी जी प्रभाव पाडेल। हिंगोलीतील वसमतच्या रमेश दत्तात्रय भोसले यांची वसमत तालुका होमगार्ड पथक समादेशक अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। रमेश भोसले हे गेली अनेक वर्षापासून होमगार्ड पथकामध्ये काम करतात। त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची ही नियुक्ती केली गेली आहे। वसमतच्या भोसले गल्लीतील भोसले घराण्यातील मनमिळाऊ व्यक्तिमत्व, शांत संयमी, समाजाबद्दल आपुलकीची भावना असणारे रमेश भोसले यांच्या नियुक्तीमुळे वसमत शहरामध्ये त्यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात येतोय। त्यांच्या नियुक्तीमुळे भोसले घराण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। भोसले घराण्याचा अभिमान उंचावेल अशी त्यांची कामगिरी पाहायला मिळते। 24 तास आपल्या कर्तव्यावर कटिबद्ध असणारे रमेश भोसले यांचा वसमत पोलीस प्रशासन, राजकीय मंडळी, संघटना व भोसले परिवार आणि वसमतवासियांनी ठिकठिकाणी सत्कार आणि गौरव केलेला पाहायला मिळाला। दिनेश कुलकर्णी, युवा राज्य, न्यूज लाईव्ह, हिंगोली। युवा राज्य, न्यूज लाईव्ह, बातमी जी प्रभाव पाडेल।